हाय हाय गुड मॉर्निंग गाइस. आज आहे गणेश चतुर्थी, म्हणजे आज नाही आहे, उद्या आहे. पण तुम्हाला आधीच आमच्याकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे हरतालकेचा दिवस आणि ॲक्च्युली आमचा गणपती असतो आमच्या गावी कोकणात, म्हणजे सिंधुदुर्ग केळूसमध्ये. सो पण कोरोनामुळे आम्हाला यावेळी जाता येणार नाही, जसं बरेच लोकांना जाता येणार नाही आहे. सो आम्ही आमचा जो गणपती आहे तो यंदा आमच्या घरी डोंबिवलीला ठेवला आहे. आमच्या घरी म्हणजे आमच्या काकांच्या घरी ठेवलेला आहे. सो तुम्हाला या 5 दिवसांची जर्नी आम्ही आमच्या व्लॉग थ्रू दाखवणार आहे आणि तुम्ही आमच्या या जर्नीमध्ये आमच्या सोबत नक्की बनून रहा. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. सो आपण स्टार्ट करूया आणि बघूया की आज इथे काय काय तयारी चालू आहे आणि बघूया की हरतालकीची जी सगळी प्रोसिजर आहे ती कशी असते. चला आता दोन्ही जावा जावा एकमेकांच्या ओटी भरत आहेत. पाया पडायचा प्रतीक्षा वा 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 बरोबर आहे. आज सवाशिनीला महत्व असतं ना. आणि मगाशी जो इंट्रोडक्शन करायचा राहिला होता तो बघा, हा माझा चुलत भाऊ अमेय. आणि ही एक व्यक्ती आहे जी बनियनमध्ये दिसते, ती म्हणजे तो आणि माझे काका. ही कोकणातली एक सवय आहे, कोकणामध्ये माणूस हा असाच असतो. तुम्ही बघू शकता पूजेची तयारी गुरुजींनी केलेली आहे. हे आहेत आमचे आजचे गुरुजी. थोड्या थोड्यात आपण स्टार्ट करणार आहोत पूजेला. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, तोच्या चतुर्थ नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः. आणि एकमेकीला हळदला हळदकुंकू लावून घ्या. आता आम्ही संपूर्ण घरातून आरती फिरवत आहोत.
ही बघा माझ्या काकीने आता मस्त खिचडी केलेली आणि त्याचा आम्ही पुरेपूर आस्वाद घेणार आहोत. आणि येतं मस्त गरमागरम सॉफ्ट गरमागरम खिचडी विथ चमचा. येस आम्ही खाणार आहोत. उपास आहे हिचा. सांग उपास आहे सकाळी. उपास केलास का तू सकाळी? हा म्हणजे उपास झालेला आहे. थोडक्यात झालेला आहे आणि आम्ही थोडस खाऊन आलोय. खिचडीचा उपास झालेला आहे खायला. खिचडीचा आस्वाद घेताना माझी ताई माझी बहीण हा माझा काका आहे. माझा धाकटा काका म्हणजे माझ्या बाबांचा धाकटा भाऊ. आणि ही माझी आई. सो गाइस आमची पूजा झालेली आहे आणि आता आम्ही तयारी करायला घेणार आहोत डेकोरेशनची. तर बघूया आता कोणकोण काय काय करणार आहे. इथे ऑलरेडी तयारी सुरू झालेली आहे. पडदे लावायला घेतलेले आहेत. आर्टिफिशियल करणार आहोत आम्ही सगळं कारण अवेलेबिलिटी नाही आहे वस्तूंची तर आम्हाला तसंच करावं लागणार आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द डेकोरेशन. हे बघा काय बघा सासूबाई आणि सुनबाई मिळून मिळून पडदा पडद्यामध्ये रिंग्स घालत आहेत. आणि आता आम्ही हा पडदा इथे लावणार आहोत. आणि हे आमचं गणपतीचं टेबल. आमचं डेकोरेशन झालेलं आहे. सगळं रेडी आहे. संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि आता यानंतर आम्ही गणपती आणायला जाणार आहोत. ओके सो तुम्हाला मी डेकोरेशन दाखवतो. तर इकडे साईड बाय साईड गवर सजवणे चालू आहे. मालवणीत गौरीला गवर म्हणतात. ते आमचं इथे चालू आहे. तुमका दिसता हळदीचा रोप खाली कलश असा आणि आता एक मुखवटा आणलो असा. आणि ही बघा ही साडी माझ्या काकीकडे साडी दिसता तुमका भगव्या रंगाची. हो भो मुखवटो आणि ही गौरीची साडी आणि हे दागिने असत. आणि आता हे सगळं ते आता सजवतले. मी ते तुमका नंतर दाखवते कसे सजवतले ते. आणि आता आम्ही चाललो गणपती आणूक नाही तर आमचं हैसरच राहतो. गणपती शाळेतच राहतो आणि आम्ही इकडे चला. तर गणपतीला आता मी घ्यायला आणायला चाललेलो आहोत. आणि कोण जाणार आहे तर हा आहे माझा भाचा आणि माझा दीर आणि माझा नवरा आणि माझे सासरे पण येणार आहेत. तयारी झालेली आहे. सासऱ्यांची टोपी वगैरे लावून पाट वगैरे घेऊन रेडी आहेत. हळद पिंजर आता घेणार आणि इकडनं थेट आता आम्ही जाणार गणपतीचे हे बघा. आता ओळखू येत नाहीये ते अजिबात ओळखू येत नाहीये. लॉकडाऊनचा इफेक्ट हे बघा. आणि मोर्या मंगलमूर्ती मोर्या. आमचा गणपती बाप्पा आता आलेला आहे आणि आम्ही आता त्याला घरी घेऊन जाणार. गणपती बाप्पा मोर्या मोर्या. उलट घेतला. उलट 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 सुलट कर त्याला घराकडे. Thank you.
मी काढते मी काढते बघत नाही मी पॅडला आरामात चला कोण करतोय सो गाईज तुम्ही बघू शकता आमच्या घरी गणपती इलोला आणि त्याची आता मूर्ती तुमका मी दाखवतोय. रोहित पोझिशन बाजू जरा तुझ्या गाडीचं मधल्या पोलीस ते मी खेळायला येतो तुझ्यावर नमस्कार. आता आम्ही जस्ट गणपती घेऊन आलोच आहोत, पण आता एक सांगायचं होतं इथे की कोविड-19 प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे आम्हाला गावात जाता आलेलं नाहीये. आणि गावात जरी गेलो असतो तरी आम्हाला 14 दिवस क्वारंटाईन ठेवायला लागलं असतं स्वतःला, आणि परत ते झाल्यानंतर प्रोसिजर इथे येऊन परत आम्हाला 14 दिवस क्वारंटाईन राहायला लागलं असतं. त्यामुळे आम्ही गणपती इथे घेऊन आलेलो आहोत आता, आणि आम्ही गणपतीचं सेलिब्रेशन साजरा इथे करणार आहोत.